या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. कुणाला मत द्यावं कुणाला मत देऊ नये याचा निरक्षर विचार सामान्य माणसापर्यंत आहे, अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत आहे. तरुणांचं जे वादळ होतं ते वादळ पावसाळी ठरलं आणि तरुणांनी प्रचंड प्रतिसाद या मतदान दिला आहे हे गेल्या 15-20 दिवसात मी अनुभवलेलं आहे. आजही मी अनुभवतो आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तरुण येत आहेत, गुलाल लावत आहेत आणि मनापासून आजच्या सातारच्या किंवा त्यानंतर होणाऱ्या कारणाच्या विजयी मिरवणुकीत आम्ही सामील होणार असं आश्वासन देऊन ती मंडळी अजूनही आसपास आहेत किंवा काही मंडळी साताऱ्याला गेल्या आहेत. हा लोकशाहीचा विजय. दुसरा प्रश्न, नेमकं लोकांनी मतदान कुठल्या आव्हानाला दिलं सातारच्या जनतेने? ज्यांनी मोठं केलं त्यांना सोडून जाणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही आणि त्यामुळं लोकांनी धडा शिकवायचा म्हणून ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आणि तो धडा आता शिकवला गेला असं कदाचित चर्चेने वचून आणि पडलेल्या मतावरून सिद्ध होईल. त्यामुळं प्रत्येकानं लोकशाहीमध्ये आपला पक्ष बळकट करावा, आपली मतं बळकट करावीत आणि लोकशाहीच्या सुसंस्कृत मार्गाने जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची प्रतिमा व त्यांची परंपरा या जिल्ह्यामध्ये चालवावी हाच तो कौल आहे. आणि मला खात्री आहे की माझी सर्व मतदार मंडळी या कौलानुसार आपलं वर्तन करतील, शांततेनं आणि अतिशय समर्पित होऊन हा विजय आपण साजरा करूया एवढीच मी प्रार्थना सगळ्यांना करतो आणि धन्यवाद देतो.